अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा के रहते शहर में अनेक कार्यक्रम का आयोजन किया गया है। हिंगन घाट शहर के गोकुलधाम मैदान में अंकुश ठाकुर मित्र परिवार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा द्वारा भव्य राम दरबार का आयोजन किया गया है। इस आयोजन में भारत के प्रसिद्ध गायक राज पारेख द्वारा भजन संध्या राम गीतों की प्रस्तुति की जाने वाली है। अंकुश ठाकुर मित्र परिवार द्वारा भारतीय पार्टी युवा मोर्चा ने विधायक समीर कुनावार के मार्गदर्शन में वर्धा जिले के सबसे बड़े राम संकेत भजन संज्ञा का आयोजन अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा के रहते किया है। गोकुलधाम मैदान में राम दरबार संकेत कार्यक्रम के रहते शहर के गोकुलधाम मैदान में भव्य बैठक की व्यवस्था की गई है। इस कार्यक्रम में हजारों नागरिकों की उपस्थिति रहने वाली है। अयोध्या येथे सुरू असलेल्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त आज राज दरबार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। यासाठी यानिमित्त देशातली प्रसिद्ध जे गायक आहे राज पारेख यानिमित्त येणार आहे। इथे भजन सध्याचा मोठा कार्यक्रम यानिमित्त ठेवण्यात आला आहे। तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता मोठ्या प्रमाणात भव्य अशी तयारी अंकुश ठाकूर मित्र परिवार यांच्याकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमात जवळपास 11,000 जे आहे नागरिक उपस्थित राहतील। या ठिकाणी अनेक व्यवस्था या आहे यावेळी करण्यात आल्या। VIP व्यवस्था प्रशासकीय अधिकारी किंवा सन्माननीय नागरिकाकरिता वेगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। त्याबरोबर अनेक महिलांसाठी वेगळी व्यवस्था असे मोठे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे। संध्याकाळी 6 वाजता या कार्यक्रमाचा सुरुवात होणार आहे। प्रसिद्ध गायक राज पारेख यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे। यांच्या भजन संध्या यानिमित्त हा कार्यक्रम भजन संध्या यावेळी सादर करणार आहे। एकूणच भव्य असा कार्यक्रम अंकुश ठाकूर मित्र परिवार यांच्याकडून हिंगणघाट शहरातील गोकुलधाम मैदानात करण्यात आलेला आहे। भारतीय युवा मोर्चाकडून हिंगणघाट शहरातल्या गोकुलधाम येथे मोठे आयोजन करण्यात आले आहे। राम दरबार असा हा कार्यक्रम राहणार आहे। राज पारेख प्रसिद्ध असे गायक आहे, ते यावेळी त्यांची उपस्थिती राहणार आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकता मोठ्या प्रमाणात इथं चेअरची आणि लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। जवळपास 11,000 लोकांची या कार्यक्रमात उपस्थिती राहण्याची आयोजकाकडून सांगण्यात आलं आहे। मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं आहे। अंकुश ठाकूर मित्र परिवार यांच्याकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे। तुम्ही दृश्यांमध्ये हा स्टेजसुद्धा पाहू शकता, भव्य असा स्टेज या ठिकाणी निर्माण करण्यात आला आहे। या ठिकाणी राज पारेख जे आहे प्रसिद्ध गायक आहे पश्चिम बंगालचे, ते इथे आपले गीत भजन सादर करणार आहे। एकूणच अयोध्या येथील असणाऱ्या आजच्या उत्सवादरम्यान हिंगणघाट शहरात राज दरबार म्हणून हा मोठा कार्यक्रम युवा मोर्चाकडून आयोजित करण्यात आला आहे। हिंगणघाट शहरातील गोकुलधाम येथे राम दरबार या कार्यक्रमाचे आयोजन अयोध्या ते प्राण प्रतिष्ठेनिमित्त करण्यात आला आहे। आपल्यासोबत भारतीय युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर आहे, यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। अंकुश भाऊ सांगा, आजच्या कार्यक्रमाचे काय नियोजन आहे, हा कार्यक्रमाचा उत्सव कसा काय राहणार आहे? आज संपूर्ण भारतामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये अयोध्यामध्ये राम मंदिराची प्राण प्रतिष्ठाचा आज जो कार्यक्रम हा उत्साह सोहळा संपूर्ण भारतामध्ये होऊन राहिला, त्याच्यातलाच एक लहान कार्यक्रम म्हणून आम्ही एक आमच्या हिंगणघाट शहरामध्ये एक राम दरबारचा कार्यक्रम आज आम्ही आमच्या हिंगणघाट विधानसभेच्या क्षेत्राच्या माध्यमातून सन्माननीय आमदार समीरभाऊ कुनावर यांच्या माध्यमातून आज गोकुलधाम मैदान इथं ठेवलेला आहे। या कार्यक्रमाला कलकत्ता येथील सुप्रसिद्ध गायक राज पारेख यांचं एक गाणं आहे, अवध में राम आहे, सुप्रसिद्ध गाणं आहे, ते इथे आज त्या राम दरबारामध्ये संध्याकाळी 6 ते 10 पर्यंत ते आज या कार्यक्रमाला या कार्यक्रमाच्या कीर्तनासाठी ते आज इथे येणार आहे। एकूणच अंकुश भाऊ मला सांगा, इतकं मोठं भव्य आयोजन आहे, या आयोजनामध्ये आज किती लोकांची येण्याची शक्यता आहे? कारण का भव्य आयोजन आहे, मोठ्या प्रमाणात आयोजन आहे। एक इथे आम्ही 11,000 लोकांची बसायची व्यवस्था आम्ही इथे केलेली आहे। हा एक तुम्ही बघू शकता की हा एक VIP सेक्टर आहे। या VIP सेक्टरमध्ये 3,000 लोकांची बसण्याची व्यवस्था आम्ही इथे केलेली आहे। त्याच्यामागे एक महिलांसाठी आणि पुरुषांसाठी असं 3,000-3,000 6,000 एक बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली आणि मागे उभं राहण्यासाठी एक अशी 1,000 आणि 1,500-2,000 लोकांच्या जवळपास जागा आहे। तरी संपूर्ण लोकांची आपण संख्या बघितली तर एक 11,000-12,000 लोकांची इथे बसण्याची व्यवस्था आम्ही इथे केलेली आहे। पण संपूर्ण एका आज जो आपल्या एका म्हणजे आपल्या मतदारक्षेत्रात किंवा आपल्या देशात जो आज सण आहे त्या सणाच्या माध्यमातून एक असा विषय समजू येतो की आज कमीत कमी ते 15,000-20,000 लोकं राहतील या कार्यक्रमात। एकूणच अंकुश भाऊ मित्र परिवाराकडून मोठं आयोजन गोकुलधाम या परिसरात करण्यात आलं आहे। राम दरबार म्हणून मोठं आयोजन यावेळेस करण्यात आलं आहे आणि हा उत्सव हिंगणघाट शहरात मोठ्या उत्साहात भारतीय युवा मोर्चाकडून साजरा करण्यात येत आहे। गोकुलधाम येथे अयोध्येतील राम प्रतिष्ठाना
राम प्रतिष्ठा असताना मोठं आयोजन राम दरबार म्हणून आयोजन करण्यात आलं आहे. अजून एक पदाधिकारी आहे, आपण बीजेपीचे जे पदाधिकारी आहे त्यांच्याकडून आपण मला सांगा दादा, आजचा इव्हेंट कसा राहील, या आजचा जो उत्सव आहे आपण कसा सादर करताय? जय श्रीराम. आज 22 जानेवारी अयोध्या येथे प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम तिथे होत आहे आणि त्यानिमित्तानं आज आपले कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार तसेच अंकुशभाऊ ठाकूर मित्रपरिवार आणि भारतीय जनता युवा मोर्चा हिंगणघाट विधानसभा क्षेत्राच्या वतीनं आज हिंगणघाटच्या गोकुलधाम मैदानामध्ये हा भव्य असा प्रभू श्रीराम दरबार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये जवळपास 11,000 लोकांची व्यवस्था, बसण्याची आसन व्यवस्था इथे आहे. भारतातील सुप्रसिद्ध गायक राजजी पारीख यांचा आज इथे भजन संध्येचा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला संपूर्ण हिंगणघाट शहरातील तसेच हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील पूर्ण जनता आज मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित राहणार आहे आणि त्यांच्याकरिता आज इथे आपण भव्य असं आयोजन केलेलं आहे. या आयोजनामध्ये VIP जे आपले प्रशासकीय अधिकारी असतील आणि गावातील सन्माननीय नागरिक असतील यांच्याकरिता आपण वेगळी आसन व्यवस्था इथे केलेली आहे आणि तसेच महिलांसाठी अलग, पुरुषांसाठी अलग आणि इतर काही लोकांसाठी जे काही स्टँडिंगमध्ये सुद्धा हा कार्यक्रम पाहू शकतात असं जवळपास 11,000 ते 15,000 लोकांची व्यवस्था आज आपण इथे केलेली आहे आणि यामध्ये प्रभू संपूर्ण भारत देश आज प्रभू श्रीराम यांच्या या जल्लोषामध्ये आज सर्व भारावून गेलेला आहे आणि त्यामध्ये आज हिंगणघाट शहरामध्ये सुद्धा भारतीय जनता युवा मोर्चा अंकुश ठाकूर मित्रपरिवार तसेच माननीय आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या आयोजनाने हा कार्यक्रम इथे संपन्न होणार आहे. इथे आम्ही अशी भारतीय जनता युवा मोर्चाचा विधानसभा अध्यक्ष या नात्यानं मी संपूर्ण जनतेला असं आवाहन करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. एकूणच विधानसभा क्षेत्रात हा आजचं जे आयोजन आहे मोठ्या प्रमाणात आणि भव्य आयोजन असं राहणार आहे राजदरबाराचं गोकुलधाम या मैदानावर. MBSN न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनुरकर की रिपोर्ट.